नमस्कार। लोकशाहीत प्रसार माध्यमे सर्वाधिक प्रभावी अशोक वानखेडे। पत्रकारांनो घाबरू नका, संघटित व्हा। संजय भोकरे। पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा। वसंत मुंडे। काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडावी लागली होती, त्यामुळे भारतीय लोकशाहीत राज्यकर्ते प्रशासन न्याय आणि प्रसार माध्यमे या चार व्यवस्था प्रमुख असल्या तरी सर्वाधिक प्रभाव पत्रकारांचा आहे। प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनाही धास्ती असते असे मत ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले। पत्रकारांनी न घाबरता संघटित झाले तरच भवितव्य अंधारात जाणार नाही असे स्पष्ट मत पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले। तर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील फ्रंट वर्करचा दर्जा देऊन त्यांना आरोग्य कवच दिले जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी फसवी केली। पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी भूमिका पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी जाहीररित्या लातूर येथील पत्रकार संघाच्या पहिल्या विभागीय मेळाव्यात व्यक्त केली। सहनशक्ती नावाचा प्रकार आहे, संयम हा नाही, आत्मविश्वास नाही। वादळरूपी जीवनामध्ये यशस्वीतेची नौका तुम्हाला न्यायची आहे समर्थपणे, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नवादीच असावं लागेल आणि प्रयत्नवाद हाच महत्वाचा आहे हे मला पत्रकारांना सांगायचं। फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन मुलांना ॲडमिशन मिळाली फ्रस्ट्रेशन, अरे काय कारण आहे? चांगलं बघा, चांगले विचार करा। असं आपण सांगतोय पण रोजची दैनंदिन अवस्था बघितली ती सुद्धा कठीण आहे। या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुमची मानसिक अवस्था चांगली राहण्यासाठी तुम्ही एक तास तर का विना पालकांना मी सांगत असतो, विशेषतः पत्रकारांना सुद्धा सांगतो, मुलं बळ आहे सगळ्यांनी हे सांगा, आपल्याला मुलं भावी पिढी घडवायची, आजचे दिवस हे पण निघून ही पण वेळ निघून जाईल हे समजून सांगायचं, काय करायचं कष्टची ही वेळ निघून जाईल, वेळ निघूनच जात असते। परंतु एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं जर आपण लगेच मानसिक अवस्था बिघडून घेतो हे अतिशय वाईट आहे। मनसुद्धा तुमचं खंबीर असलं पाहिजे, शरीर चांगलं असलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा, हेच सांगण्याची आज गरज आहे। पत्रकारितेच्या बाबतीत मी एवढंच सांगतो, राजपत्र हे सत्कार करण्याची पद्धत, गौरवायची पद्धत, प्रेरणा द्यायची पद्धत, प्रोत्साहन द्यायची पद्धत ही सगळीकडं वाढली गेली पाहिजे, जेणेकरून आज ज्यांना ज्यांना सत्कार झाला आहे त्यांना वाटेल की आपण आणि हिरिरीनं चांगलं काम करावं पुढच्या काळात आणि मोठं काम होईल आपल्याकडनं, अशी मी अपेक्षा करतो। असं काहीतरी उद्बोधन करावं, चांगले कार्यक्रम करावे, तुम्ही गौरव पुरस्कार देता त्यामुळे त्या लोकांना आता मी जास्त बोर करत नाही, तुम्ही मला ऐकायला आला, पण माझ्या अगोदरच इतके चांगले वक्ता बोलले आणि सगळे चांगले बोलले, सगळ्यांनी प्रश्न मांडले। फक्त मी पुन्हा सांगतो अशोकराव, तुम्ही नाउमेद होऊ नका, क्योंकि सभी देशमुख विलासराव नहीं होते, सभी चव्हाण शंकरराव नहीं होते, सभी नायक वसंतराव नहीं होते, पर सभी मुंडे गोपीनाथ नहीं होते। तो नाम से कुछ नहीं चलता, जो नहीं आए वो उनका भाग्य, जो आए वो हमारे हैं, और जो अपने हैं वही सब कुछ है। तर एक वेळा नवीन लातूर पॅटर्न, लातूर पॅटर्न खूप फेमस आहे, एक नवीन लातूर पॅटर्न या देशात जाऊ द्या की जिथे पत्रकार नेत्यांना खाली बसवणार आणि पत्रकारांचे सिनियर लोक, आपले वरिष्ठ लोक जे संपादक राहिलेले आहेत, रिटायर्ड झालेले आहेत, त्यांना आपण त्यांना सन्मानित करूया। हमको नेताओं की जरूरत नहीं है, उनको हमारे दरबार में आना पड़ेगा। आपला हा मोठा दरबार आहे आणि त्यांना आपली सक्त जरूरत आहे। मी तुम्हाला सांगतो, चार बातम्या जर उद्या लावल्या तर अंगावर काटे यांच्या, आणि काही असे लोक असतात, विलास मुत्तमवारचा एक मला फोन आला, म्हणला क्या चल रहा है, म्हणलं नाही तेरा राष्ट्र महाराष्ट्र जोरदार चल रहा है, म्हणलं हो आहे ना, आमचं नाव घे की एखाद दिवशी त्याच्या, आमचं नावच घेत नाही तू, काँग्रेसचं जेव्हा बोलतो तेव्हा आपण नाव न घेतल्यानं त्याला किती त्रास होतो। कित्येक लोक कार्टुनिस्टला फोन करून सांगायचे की आमचे कार्टून छापा, कारण त्यांना वाटायचं आम्ही नेताच नव्हतो, तेव्हा आपण त्यांना मोठं करतो, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं। आपला कार्यक्रम आपल्या लोकांना सन्मानित करूया, सगळे तुम्ही मोठे पत्रकार आहात, मी तुमचा ऋणी आहे, कारण मी जे बोलतो ते सगळं तुमचं असतं। आज मी ते ऋण व्यक्त करायला आलो, तुम्हाला माझा साष्टांग दंडवत। आज आपण